विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापार या पाठामधील दृश्य व्यापार व अदृश्य व्यापार तसंच व्यापाराचं बदलतं स्वरूप या काही संकल्पना समजून घेणार आहोत. खरं तर व्यापार ही संकल्पना अतिशय प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. जर इतिहासाचं ताकला द्यायचा ठरवला तर थेट हडप्पा आणि मोहंजोदडो या कालखंडापासून आपल्याला व्यापाराचे पुरावे मिळतात, त्याचे दाखले मिळतात. व प्राचीन काळी व्यापार होत असताना त्या ठिकाणी चलन किंवा पैसा हा घटक अस्तित्वात नसल्यामुळे त्या व्यापाराची सुरुवात ही वस्तुविनिमय पद्धतीने झालेली होती. आता वस्तुविनिमय म्हणजे काय? तर एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू त्या ठिकाणी देणे. म्हणजे उदाहरणार्थ श्रम, म्हणजे जर एखादी काम केलं तर त्या कामाचा मोबदला म्हणून त्या मजुराला धान्य मिळत असेल. तो मजूर ते धान्य देऊन इतर आवश्यक वस्तू म्हणजेच दूध असेल किंवा भाजीपाला असेल किंवा ज्या काही वस्तू लागतात त्या खरेदी करत असेल. आजही ही पद्धत काही प्रमाणात अस्तित्वात आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः आदिवासी वाड्या वस्त्यांवर ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे. त्याचबरोबरीने आपल्या गावामध्ये सुद्धा कधी कधी बोहरी समाजाची व्यक्ती भांडे विकण्यासाठी येते. त्या भांड्यांच्या बदल्यात ते आपल्याकडून कपडे घेते, म्हणजेच कपडे दिल्यावर ते आपल्याला भांडे देतात. तसंही तुमचं सर्वात आवडतं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे फुगे विक्रेता येतो. हा फुगे विकणारा केसावर फुगे केसावर फुगे म्हणून आपल्याकडून केस येतो आणि त्या बदल्यात आपल्याला फुगे देतो. हे झालं वस्तू विनिमय, म्हणजेच वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे. तसंही आपण व्यापार करत असताना चलनाचा वापर हा कल्पनांना आहे, दृश्य व्यापार आणि अदृश्य व्यापार. आता दृश्य व्यापार म्हणजे काय? जो व्यापार प्रत्यक्षात चलनाचा मोबदला देऊन आपल्याला वस्तू मिळते त्या व्यापाराला दृश्य व्यापार असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या किराणा दुकानावर गेला, त्या दुकानामध्ये तुम्ही पैसे देतात आणि तुम्हाला हवी ती वस्तू विकत घेतात. हा झाला दृश्य, म्हणजे दिसणारा व्यापार. परंतु आपण डॉक्टरकडे जातो, वकिलाकडे जातो किंवा आपल्या घरातला एखादी तुटका नळ गळत असेल तर त्यासाठी प्लंबरला बोलवतो, इलेक्ट्रिशियनला बोलवतो. हे लोक आपल्याला सेवा देतात, म्हणजे आपण त्यांना जो पैसा देतो त्या मोबदल्यात ते आपलं काम करून देतात. तिथं आपल्याला वस्तू मिळत नाही, म्हणजे या ठिकाणी पैसा हा मोबदला म्हणून दिला जातो परंतु त्या बदल्यात आपल्याला कोणतीही वस्तू मिळत नाही. खरं तर एक चांगलं उदाहरण म्हणजे तुम्ही सलून मध्ये जाता, धाग्याच्या दुकानात कटिंग करण्यासाठी जाता, तिथं आपण आपले स्वतःचे केस कापून घेण्यासाठी धाग्याला पैसे देतो, त्या बदल्यात धागे आपल्याला काहीही देत नाही, परंतु तरीही आपण त्याला मोबदला देतो. हा झाला अदृश्य व्यापार. व्यापाराचं स्वरूप हे अशा पद्धतीने बदलत आज फार मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राचा सुद्धा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद.